बियाण्यांची पंढरी आणि स्टील हब म्हणून जालन्याची देशभरात एक वेगळी ओळख आहे. अर्थातच इथल्या उद्योगाला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम हे इथल्या लोकप्रतिनिधीचं असतं. आणि आता सध्या राज्यभरात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. जालना विधानसभेतून महायुतीकडून अर्जुनराव खोतकर हे शिवसेनेकडून मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून कैलास कोरंट्याल हे विद्यमान आमदार मैदानात आहेत. यासोबत वंचित बहुजन आघाडीने डेव्हिड घुमारे यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपमध्ये बंडखोरी करत अशोक पांगारकर हे देखील मैदानात आहेत. जालन्यामध्ये चौरंगी लढत होत असली तरी प्रमुख लढत अर्जुनराव खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यात होईल असं भाकीत आता सर्वसामान्य नागरिक पत्रकार यांच्यातून वर्तवलं जात आहे. आज जालना शहरातील ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण या निवडणुकीचं अचूक विश्लेषण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत आज ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी केसापूरकर सर आहेत. सर, तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, जालन्याच्या एकंदरीत विकासामध्ये आता तुम्ही पाहिलं, तुमचं पत्रकारितेचं माझं जेवढं वय आहे तेवढं तुमचं पत्रकारितेचं वय म्हणायला हरकत नाही. या विकासात, या शहराच्या विकासात आणि शहराच्या जडणघडणीत अनेक नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी आपलं योगदान दिलं आहे. त्यापैकी दोन प्रमुख चेहरे सध्याच्या निवडणूक रिंगणात आहेत. एक आहेत अर्जुन खोतकर आणि दुसरे आहेत कैलास गोरंट्याल. तर यंदाची निवडणूक या दोघांमध्ये कशी होईल असं तुम्हाला वाटतं आहे? कैलास गोरंट्याल आणि अर्जुनराव हे दोन म्हणजे काय म्हणता येईल त्याला तुम्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे. म्हणजे मला आठवतं ते महाविद्यालयीन त्यांचं जे जीवन होतं तेव्हापासून ते पारंपरिक प्रतिस्पर्धी राजकारणामध्ये आहेत. अर्जुनराव शिवसेनेत गेले आणि गोरंट्याल काँग्रेसमध्ये गेले. आणि या शहराचा जो एक चेहरा मोहरा आहे, हे शहर व्यापारी शहर आहे, त्यामुळे कैलास गोरंट्याल साधारणतः व्यापारी समाजातूनच आलेले आहेत. ते व्यापारी, त्यांच्या घरातही खानदानी व्यापारी व्यवसाय आहे, त्यामुळे ते व्यापारी समाजामध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय म्हणा किंवा परिचित आहे. अर्जुनराव खोतकर हे शेतकरी कुटुंबातले आहेत आणि ग्रामीण भागातून आले आहेत. त्यांची ग्रामीण भागाची नाळ जोडलेली आहे. पण शहरात आल्यानंतर खोतकरांनीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा अन्य काही सगळ्या संस्थांनी राजकारणात ते खूप सक्रिय राहिले, मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे तसं त्यांचा दोघांचा पण इथे समान या शहराच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काय म्हणते सहभाग आहे. ते अगदी महाविद्यालयीन जीवनापासून कायम प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल तुमचं विश्लेषण काय सांगताय? खूप असा ट्रिकी प्रश्न विचारलाय तुम्ही. नेमका आता निकाल तर 23 तारखेला संपणार आहे. पण काय माहिती आहे का, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो थोडंसं की जालना शहर हे व्यापारी शहर आहे. आणि या शहरामध्ये आणखी एक या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की भारत देशामधल्या सगळ्या राज्यातले नागरिक या शहरात राहतात. म्हणजे बघा, इथे मारवाडी समाज आहे, तर मारवाडी समाजामध्ये राजस्थानी मारवाडी आहेत, हरियाणातले मारवाडी आहेत, त्यानंतर इथं गुजराती समाज आहे मोठ्या प्रमाणात, त्यानंतर इथं उत्तर भारतीय समाज आहे. उत्तर भारतीय समाजामध्ये कोण कोण आहेत तर लोध आहेत, गवळी आहेत, त्यानंतर मन्नेरवालू इकडं खालचे आहेत, त्यानंतर तुम्ही बघितलं तर भावसार समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर हे जे छोटे छोटे मायक्रो OBCचे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रांतातले, म्हणजे आता आपले गोरंट्याल साहेब तर तेलुगू समाजातून येतात, मन्नेरवालू समाज, तर तो पण इथं मोठ्या प्रमाणात आहे. तर हे सगळ्या इथलं समाज घटक जे आहेत ते असे मोठे मोठे सगळ्या भारताचं एक प्रतिबिंब जालना शहरात तुम्हाला बघायला मिळेल. इथे जैन समाज आहे मोठ्या प्रमाणात, जैन समाजातले सगळ्या पोटजाती आहेत, तसं तेरापंथी आहेत, मंदिरमार्गी आहेत, दिगंबर आहेत, श्वेतंबर आहेत, स्थानकवासी आहेत, म्हणजे जैन समाजातली एवढी सगळी मंडळी आहेत, अग्रवाल आहेत मोठ्या प्रमाणात. तर ही सगळी मंडळी आणि विशेषता अशी आहे की हे व्यापारी शहर आहे जे, आणि इथले भूमिपुत्र उद्योजक आहेत. तुम्ही जर बघितलं, तुम्ही पुण्याला गेलात, मुंबईला, कुठेही जा, औरंगाबादला जा, छत्रपती संभाजीनगर आता ज्याचं नाव आहे तिकडे जा, तिकडे तुम्हाला जे उद्योजक दिसतील ना ते बाहेरून आलेले उद्योजक दिसतील. पण जालन्याचं वैशिष्ट्य असं की जालन्यामधला स्थानिक माणूस इथं उद्योजक आहे इथला, तर त्याची 100 कोटीची 200 कोटीची फॅक्टरी आहे, तर तो रात्री 2 वाजता उठतो, स्कूटरला किक मारतो आणि फॅक्टरी काही प्रॉब्लेम झाला तर जातो. हे इथलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इथल्या उद्योगाला एक इथल्या स्वतःच्या मातीचा सुगंध आहे. तर हे इथलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे इथल्या निवडणुकीमध्ये त्याचा नक्कीच म्हणजे त्या लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब पडतं. आणि साधारणतः कसं आहे, व्यापारी समाज जो आहे ना तो BJP माइंडेड आहे, सरळ सरळ.
उजव्या विचारसरणीचा आपण असं म्हणतो त्याला तसा आहे. त्यामुळे सुरुवातीला अर्जुनरावच्याही बाजूनी व्यापारी खूप होते. म्हणजे 90 अर्जुनराव जेव्हा आमदार झाले, 95 ते मंत्री झाले आणि त्यावेळेस त्यांना खूप मोठा पाठिंबा होता सगळ्या व्यापारी समाजात. पण नंतर हळूहळू काही गोष्टी होत गेल्या, त्यामुळे थोडंसं भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य वाढलं. केंद्रीय मंत्री झाले रावसाहेब दानवे आणि रावसाहेब दानवेंनी काही गोष्टी इथे केल्या, त्यामुळे थोडं काही फरक झाला. आणि मग मध्यंतरी एक आपल्याकडे अशी एक मोठी वेव आली की मागच्या निवडणुकीमध्ये व हात पे कमल असा वसुसले आपण जे चर्चा करायला काहीच हरकत नाही. म्हणजे असं की लोकसभेला जर समजा भारतीय जनता पक्षाला लीड मिळते आणि विधानसभेला शिवसेनेला मिळत नाही, याचा अर्थ काय? तर लोकसभेला लोक कमळाला मतदान करतात आणि इकडे करतात. नाही, यंदा मात्र हेच चित्र उलट झालंय. यंदा लोकसभेला दानवेंना पराभवाला सामोरं जावं लागलंय. पण जालना शहरातून लीड आहे त्यांना. जालना शहरातून त्यांना 5,000 जास्त मतांची आघाडी आहे. तर याचा काय अर्थ होतो? तर लोकसभा भारतीय जनता पक्षाला मतदान करतात. पण आता मुद्दा असा आहे की ही गोष्ट नक्की आहे, ही गोष्ट अर्जुन खोतकर सारख्या एक कसलेले राजकारणी आहेत त्यांना नक्कीच लक्षात आली आहे, त्यांच्या पक्षाच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं समर्थन मिळवण्यासाठी खोतकरांनी सगळ्या प्रकारचे यशस्वी प्रयत्न केले आहेत, करतायत ते. त्यांनी पहिला प्रयत्न केला म्हणजे रावसाहेब दानवेंची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये अर्जुनराव आणि रावसाहेब यांच्यामध्ये जे काही राजकीय स्पर्धा आहे त्यातनं जे काही सुरू झालं, तर त्याच्यामध्ये मध्यस्थी खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांचा दानवे साहेबांना फोन आला आहे असं म्हणतात. त्यानंतर व्यासपीठावर स्वतः दानवे साहेबांना घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे अर्जुनरावच्या विजयाची. त्यामुळे हे वातावरण नक्कीच खूप निवळलं आहे. आणि आता जे रावसाहेब दानवेंचे बंधू होते भास्करराव, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाची जी मतं आहेत ती खोतकरांना मिळतील असं आता वातावरण झालं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एक हिंदुत्वाचा मुद्दा आहे. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती खोतकरांना भारतीय जनता पक्षाचे मतदार नक्कीच लाईक करतात का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार. मी तुमच्याकडे परत येतो आहे. आपल्याकडं ज्येष्ठ पत्रकार मकरंद जहागीरदार सरसुद्धा आहेत. आपण त्यांची देखील या निवडणुकीबाबत काय भूमिका आहे ही जाणून घेणार आहोत. सर, सध्या जालन्याच्या निवडणूक रिंगणामध्ये 26 उमेदवार आहेत. त्यापैकी 2 प्रमुख चेहरे आहेत. एक आहेत आमदार कैलास कोरंट्याल आणि दुसरे आहेत अर्जुनराव खोतकर. यांच्यासह एक पत्रकार देखील आता बंडखोरी करत काँग्रेसकडून मैदानात उतरलेत, अब्दुल हाफिज. यांच्या बंडखोरीचा नेमका कसा कोणाला फायदा होऊ शकतो? तसं सुकृत दर्शन प्राईम ऑफिस पाहू गेल्यास अब्दुल हाफिज यांच्या बंडखोरीचा फायदा खोतकरांनाच होणार. आणि असं विचारलंही गेलं खोतकरांच्या एका पत्रकार परिषदेत की तुम्ही यांना उभं केलं आहे का. या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की भारतीय जनता पक्षाचे पक्षातून बंडखोरी करून बाहेर पडलेले, निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडलेले अशोक अण्णा पांगारकर हे या निवडणुकीतले तिसरे मुख्य उमेदवार आहेत. आणि त्यांचा असा दावा आहे की OBCंचे 1,22,000 मतं आहेत जालना मतदारसंघात. तर ते लोकसभेचे आहेत का विधानसभेचे आहेत हा अजून चर्चेचा विषय होऊ शकेल. पण ते गेल्या 4-5 दिवसापासून स्पर्धेत आलेले आणि हा तर भाजपचा छुपा अजेंडा असेल कदाचित की त्यांना पक्षाचा छुपा पाठिंबा द्यायचा. कारण काल परवापासून भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या कामाला लागले हे उघडच आहे. म्हणजे कदाचित निवडणुकीत निवडून आले तर भाजपवर त्यांना घ्यायला वाकाय वावड राहणार आहे. कारण IRM ही संस्कृती भाजपने गेल्या 5 बऱ्यापैकी पचवली म्हणजे आणि त्यांना ती सवय पण आहे. त्यांच्याकडे शुद्धीकरण यंत्र मोठं मोठं लिहाय त्यामुळे होईल. आता अडचण अशी आहे की याच्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत जे हां जे काँग्रेस उमेदवाराला त्रासदायक आहे. या डेव्हिड कुमारांनी मागच्या 19 निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार किंवा आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समर्थनार्थ एका धर्मगुरूंची सभा आयोजित केली होती जालन्यात 3-4 दिवस. आणि त्यांना ख्रिश्चन समाजाची म्हणजे बहुतांशी मतं मिळवून दिली होती काँग्रेस म्हणजे उमेद गोरंट्याल. आणि यंदाच्या निवडणुकीत गेल्या साधारण 2-2.5 वर्षापासून काहीतरी कंत्राटी कामांवरनं कशावरनं तरी त्यांच्यात बेबनाव झाला आणि ते दूर गेले. असं अनेक जण काही खोतकरांपासूनही दूर गेले असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आमच्या जालन्यामध्ये किंवा जालना मतदारसंघात किंवा एकूण जिल्ह्यात जरांगे मनोज जरांगे यांचा आरक्षण आंदोलन.
इलेक्शन डिक्लेअर झालं आणि उमेदवारी जाहीर करण्याच्या एक घोषणा करत जारंग यांनी कशी माघार घेतली आणि का घेतली हे खोड आहे. सध्या ते जालना जिल्ह्यात काय बदनापूर मतदारसंघात किंवा काही ठराविक मतदारसंघांमध्ये भाजप विरोधात प्रचार कार्य जोरात चालू ठेवत आहे. त्याचा आता कितपत परिणाम होईल कारण हे मराठा आरक्षण आंदोलन जे झालं त्याचं कॉन्फ्लिक्ट त्याचं आहे की जारंग यांनी ज्या मागण्या केल्या त्यात पूर्ण झाल्याच नाहीत. पण मराठवाड्यातल्या बहुतांशी मराठा समाजातल्या लोकांना 90% लोकांना ती कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळाली. पर्यायाने ते कुणबी झाले पण ते ओबीसींमध्ये सामावले नाहीत. त्यांच्यातला मराठीपणा गेलेला नाही आणि ते आता भाजपला मतदान करतील का हा कळीचा मुद्दा आहे. कालच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मराठा समाजातले 80% मतदान हे भाजपच्या अनुकूल आहेत, हिंदूवादी आहे, म्हणून 80% मतदान आम्हाला पडेल हा त्यांचा दावाच मुळात त्यांना घाबरून ते घाबरलेले आहेत असं सांगणार आहे. त्याशिवाय जालना जिल्ह्यातले जे 5 मतदारसंघ आहेत आता दानवेसाहेब पडले पण त्यांनी बोलताना सांगितलं की शेर जखमी आहे और जखमी शेरने वापस 3 उमेदवार खड़े किए हैं. एक त्यांचा मुलगा उभा कर दिला, दुसरी त्यांची मुलगी उभी आहे कन्नडला आणि तिसरा त्यांचा भाऊ जालना जो उभा राहणार होता त्याला काही कॉन्फिडन्स नसतो त्यामुळे त्याने तो विड्रॉ झाला आणि आता पांगारकरनं उभं केलंय. प्रामुख्यानं हा पांगारकरला उभं केलंय, प्रामुख्याने जालन्याची लढत होईल. तुमचं विश्लेषण काय सांगतंय 23 तारखेला टेंटेटिव्ह आकडेवारी कशी असू शकते, त्यात मागे पुढे होईल? हे जे म्हणताय तुम्ही सरळ लढत वारंवार नेहमीच्या प्रतिस्पर्ध्यांची लढत तसं आता चित्र नाही आहे. अच्छा, मुळात जालन्यात बदल पाहिजे ही मागणी गेले 15 वर्ष चालू. केवळ पांगारकर हे ओबीसी उमेदवार आहेत म्हणून त्यांना ओबीसी मत करतील का? कारण या शहराच्या विकासात जडणघडणीत अर्जुनराव खोतकर यांचंही मोठं योगदान आहे आणि कैलास गोरंट्याल यांचंही योगदान आहे. पांगारकर हे पहिल्यांदाच आले त्या रिंगणामध्ये आणि केवळ जातीच्या आधारावर ओबीसी त्यांना मतदान करून निवडून आणतील का? नाही, केवळ जातीच्या आधारावर नाही आलेले ते. ह्याच्यामध्ये विषय असा आहे की उमेदवारी दोघांच्याही होत्या, भास्कर दानवेची होती आणि पांगारकरची होती. आता जुगार कोणी खेळायचा असा प्रश्न उपस्थित झाला तर याला किनार अशी आहे की याला इतिहास असा आहे की 2016-17 या नगरपालिकाच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भास्कर दानवेची पत्नी उभी होती, भास्कर आंबेडकरांचीही पत्नी उभी होती शिवसेनेकडून आणि भाजपकडून. मात्र त्यावेळेला त्यांना दोघींनी माघार घेतली, वेळेवर माघार घेतली आणि गोरंट्याल मॅडमला रान मोकळं सोडलं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मला वाटतं शकुंतला कदमही होत्या, त्यांचे अनुभव तर फार वाईट आहेत ते सांगता येणार नाही, पण अशी परिस्थिती. त्यावेळेला जे भास्कर दानवेंनी केलं ते आता पुन्हा रिपीटेडली केलं. ते विधान त्यांच्या पक्षात त्यांचं पद असं आहे की ते त्यांच्या पक्षाचे विधानसभा अध्यक्ष आहेत, पण बांधणी कित पद आहे. दुसरा मुद्दा असा की 2014-19 दरम्यान रावसाहेब दानवे सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री झाले, मात्र ते केंद्रीय राज्यमंत्रीपद त्यांचं काढून त्यांना प्रदेशाध्यक्ष नेमले 4 वर्ष. प्रदेश महाराष्ट्र प्रदेशात त्यांनी पक्ष किती वाढवला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, पण जालना जिल्ह्यात किती वाढवला तर ते स्वतः पडले. ते पडले ॲक्च्युली 1,10,000-8,000 मात्र. तुम्ही जर मागच्या निवडणुकांचा संदर्भ घेतला तर ते 5-5.5 लाखांनी हरलेत आणि हा जी हा पराभव त्यांच्या बऱ्यापैकी जिव्हारी लागला आहे. त्यात आता त्यांच्यासमोर या तिघांना निवडून आणण्याचं आव्हान आहे, त्यामुळे त्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेटर लक्ष कुठं आहे तर वोकरजूनमध्ये. तुम्ही आता उल्लेख केला की हा जुगार आहे आणि हा जुगार खेळण्यासाठी जे पुढे केलंय पांगारकरांना, नाही ज्यांनी डेअरिंग केली त्याच्या तो जिंकल किंवा तो हरेल. तुम्ही आपण उल्लेख केला की पैशाच्या बळावर या निवडणुका लढवतात, पांगारकर इतके मजबूत आहेत? हो बिलकुल आहेत, पांगारकर मजबूत आहेत. पांगारकर कुठे कमी आहेत? यांचं आंबर आहे तर त्यांचं अथर्व आहे, अर्जुन खोतकरांचं दर्शन होतं इथं काय तसं काय नाही, सगळे व्यवस्थित आहेत, काय प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पांगारकरांबद्दल मला तिसरा पर्यायी चेहरा असं का वाटतंय तर तुम्ही जरा मागे जा. ज्याला मराठा आंदोलन आंतरराष्ट्रीय सरातील सुरू झालं तेव्हा तिथं भुजबळांसारखा ओबीसी दिग्गज नेता येऊन त्यांनी प्रति आंदोलन केलं, हाक्यांसारख्या नेत्यांनी जालन्याला अशोक पांगारकरांकडे येऊन मोठी सभा घेतली,
इथं त्याला ओबीसीचं जे संघटन दाखवलं गेलं, जी ताकद उभी केल्याचं दाखवलं, त्याचवेळी पांगरकर जर लोकसभा लढले असते तर त्यांनी म्हणजे रावसाहेब दादांना तेव्हा जिरीस आणलं असतं. हाच प्रकार मागच्या 5 वर्षापूर्वी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दादांमध्ये झाला. अर्जुन खोतकरांनी खासदारकीची लढाईची तयारी केली होती, त्याला देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करून अर्जुनरावांना माघार घ्यायला लागला आणि तीच त्यांची मोठी घोडचूक झाली. आताही रावसाहेब दानवे हे कसलेले राजकारणी आहेत, त्यांना अर्जुन खोतकरांना पाडायचंच आहे. आणि हे जे काय सगळं चक्रव्यूह रचलं आहे हा त्यासाठी रचलेलं आहे. कालपर्यंत पांगरकरांच्या प्रचारामध्ये शुभांगी देशपांडे नव्हत्या, त्या आता सक्रिय आहेत. म्हणजे भाजपच प्रचार करतय सगळा बंडखोर होऊन. हो, आणि दुसरीकडे अर्जुन खोतकरांबरोबर भाजपच्या माजी नगरसेविका कमल तुल्य तिकडे आहेत. हो, त्या इकडे नाहीत शिंदे गटात. शिंदे गटाकडे, कारण शिंदे गटाची आणि भाजपची उघड युती आहे, महायुती आहे. पण शिंदे गटाची भाजप बंडखोराची युती किंवा मूळ भाजपची भाजप बंडखोराची युती असं होण्याची शक्यता नाही, पण ती इथे होणार आहे. तुमच्याकडे परत येतो सर. एकीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं म्हणा किंवा युपीचे मुख्यमंत्री असतील, यांनी घोषणा दिल्या आहेत की कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ आहे. मात्र आज जालन्यात विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनी एक घोषणा डिक्लेअर केली आहे, सेठ है तो सेफ आहे. कसं पाहताय? घोषणांचा सुकाळ आहे खरं आहे ते. सेठ है तो सेफ आहे, मी आत्ता पहिल्यांदाच ऐकली. बरोबर, ठीक आहे. आता ते काय आहे की ते निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेरेटिव्ह सेट करण्याचा टॅक्टिक असतात, तर त्यातला हा एक भाग असू शकतो नक्कीच. कारण अशा खूप गमती जमती आहेत निवडणुकीमध्ये की ते एखाद्या घोषणेवरून किंवा एखाद्या, मला आठवतं बऱ्याच गोष्टी आठवतात अशा, तर त्यातनं जे बाउंड्री लाईनवरचे वोट असतात ना कुंपणावर, ते इकडे तिकडे. पण एक गोष्ट आहे साहिल, तुम्हाला सांगतो, दुर्दैव आहे की आज आता आपल्या जिल्ह्याहून इतके वर्ष झाले, मराठवाडा स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, देश स्वतंत्र होऊन आता 78 वर्ष झाले, परंतु जालन्यासारखं एक मोठं समृद्ध व्यापारी गाव की जिथं छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले दोनदा सुरतेहून परतताना, म्हणजे त्यांनी स्वराज्यासाठी इथून धन गोळा केलं, त्याचे पुरावे आहेत. तर मग इतकं समृद्ध गाव इतकं मागे कसं? इथून एवढं 200 कोटीपेक्षा जास्त GST जातो, कोट्यावधी रुपयाचा इन्कम टॅक्स जातो, पण सत्तेमध्ये विकासाचा वाटा खेचून आणण्यासाठी इथले नेते काम करत नाहीत का? त्यामुळे इथले शिक्षणाची अवस्था इतकी वाईट आहे की इथे एकही इथले जिल्ह्यातले जे इयत्ता 3री ते 8वीचे मुलं आहेत त्यातले 85% मुलं अप्रगत आहेत. अप्रगत म्हणजे त्यांना मराठीचे जोड शब्द लिहिता वाचता येत नाही. त्यानंतर तुम्ही हायर एज्युकेशनची अवस्था बघा, ती पण इतकी वाईट आहे, प्रचंड वाईट आहे. रोजगार नाही आहे. मग आता आपण उद्योगाचं शहर म्हणतो एकीकडे, पण ते कसं आहे, ते म्हणजे एक मराठीत म्हण आहे, नाव म्हणे गंगूबाई आणि तडफडे तहानेने. बरं का? म्हणजे नाव गंगूबाई, गंगाबाई आहे, गंगा आहे, पण तिला तहानेने तडफडती आहे. किंवा नाव म्हणे सोनूबाई, सोना नाव आहे आणि हातात कधीला आता वाळा नाही. म्हणजे कसं, तर इथे एवढे उद्योग आहेत हां, पण इथले लोक किती आहेत रोजगार? तुम्ही जाऊन बघा इंडस्ट्रीमध्ये. आपल्याला त्यांच्या विरोधात नाही बोलायचं, ते चांगलंच करतात, परंतु प्रत्यक्ष जालन्याच्या तरुणांना रोजगार मिळतो का? तर संशोधन केलं तर असं लक्षात येईल की जालन्याच्या तरुण इथे रोजगार त्यांना मिळत नाही, कारण ते कामही तसं नाही आहे, म्हणजे ते करूही शकणार नाहीत. वस्तुस्थिती आहे, 1400 डिग्री टेम्परेचरमध्ये जालन्याचे कामगार काम नाही करू. मग रोजगार असलेले उद्योग इथे आणण्याचा प्रयत्न का नाही होत? इथं आता MIDC 10 वर्ष झाले, इथे 1 इंच जागा नाही आहे. आता इथे उद्योग टाकायचा म्हणलं, एखादा उद्योगपती आला तर त्याला ओनिडासारखी फॅक्टरी इथे येत होती, आली, सर्वेक्षण झालं, सगळं झालं, आणि ऐनवेळेवर कुठं माशी शिंकली गेली. LG बालकृष्णन म्हणून इथं कंपनी आहे मोठी, त्यांना एक्सपान्शन करायचं होतं, तुम्हाला सांगतो, आणि 1500 रोजगार तिथे मिळणार होता, तो 100% आपल्या जिल्ह्यातला गेला असता. त्यांना 75 एकर जागा पाहिजे होती, लागत होती, पण नाही मिळाली. ते गेले एका मोठ्या भाजपच्याच नेत्याकडे, आता मी नाव सांगत नाही त्याचं, मग त्यांनी ती फॅक्टरी त्यांच्या एरियात नेली. तर अशा प्रकारचे जे काही म्हणजे लक्ष ठेवून फोकस ठेवून प्रकल्प, आता ड्रायपोर्टचं खूप मोठं उदाहरण आहे, मी त्याच्यासाठी सातत्याने भांडतो, तुम्हाला माहिती काय हो ड्रायपोर्टची अवस्था. गडकरी साहेब आले, त्यांनी उद्घाटन केलं, कुदळ मारली, 500 एकर लँड ॲक्विजेशन, ते खूप फास्ट काम चांगलं झालं. रंगानायक नावाचे जिल्हाधिकारी होते आपले,
आणि त्यांचं खरं अभिनंदन करायला पाहिजे. त्यावेळेस टीम अशी झटून होती, ज्यावेळेस रावसाहेबांचंही खूप लक्ष होतं त्याच्यात. ड्रायपोर्टची जमीन संपादन झाली, सगळं झालं, गडकरी साहेबांनी कुदळ मारली, त्यावेळेस ते काय म्हणले, ड्रायपोर्ट इथे झाला तर जालना विल बी मुंबई, हे त्यांचं वाक्य आहे गडकरी साहेब, जालना विल बी मुंबई. आज 12 वर्ष झाले, काय आहे तिथे? काही नाही. तुम्ही आता ड्रायपोर्टमध्ये जाऊन बोलते, हिरोशिमा नागासाकी बॉम्ब पडल्यासारखी अवस्था आहे तिथे, काहीच नाही आहे. नुसते रेल्वेचे रूळ आहेत, उभारायला जागा नाही, प्लॅटफॉर्म नाही, काहीच नाही. त्याचं असं कसं होऊ शकतं म्हणजे मला कळत नाही. आय सी टी कॉलेज आहे, एवढं मोठं वर्ल्ड रँकचं कॉलेज आहे, केमिस्ट्रीतलं इंजिनिअरिंग कॉलेज तिथे ॲडमिट, त्यांना अजूनही स्वतःची इमारत नाही ना, वन रूम किचनमध्ये येत ते. मग ते मुलं कशी येतील? मुलं का नाही? त्याचं कारण 25% तिथे जागा व्हॅकंट राहिलेल्या आहेत अक्षरशः, म्हणजे नगर परिषद शाळेसारखी अवस्था आहे. तर त्याला 200 एकर जमीन इथं संपादन करून दिली, त्याचं 50% अतिक्रमण झालं. कसं आहे की विकासाचे प्रकल्प तुम्ही आणता, मान्य आहे, त्याचं तुम्ही क्रेडिटही घेता, नो डाऊट घ्या, पण मग ते पूर्ण यशस्वीपणे चालतील ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण दुर्दैव आहे, आपल्या जिल्ह्यातले नेते सगळ्या पक्षातले काय त्याच्याकडे त्यांचं असं इंटेन्सिव्ह असं लक्ष नाही आहे. सीड पार्कची घोषणा केली, कुठे आहे सीड पार्क? हां, आता रेशीम पार्कची घोषणा केली, कधी होईल ते रेशीम पार्क? काहीच नाही होणार. शिक्षणाची दुरावस्था आहे, इंडस्ट्रीमध्ये जागा नाही आहे. पाणी प्रश्नाचं तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत सांगितलं ना, मला लाज वाटते म्हणले, म्हणजे ते दुर्दैव म्हणले 15 दिवसांनी पाणी येतो. पाणी प्रश्नावर सगळेजण म्हणतात आम्हीच योजना आणली, आम्हीच योजना आणली, काय अवस्था आहे? तर ह्याच्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे. मतदार जालन्यातला जो आहे ना, तो व्यापारी सुशिक्षित मतदार तो नक्की बांधला जाईल, तो नक्की चांगला होईल. पण ह्या सगळ्या गोष्टीकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे. आणि दुर्दैव आहे, या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेच्याही निवडणुकीमध्ये ह्याची चर्चा कोणीच करत नाही. चर्चा काय होते, ओबीसी किती आहेत, मराठा किती आहेत, जरांगे पाटील काय करणार आहेत, किंवा आणखी कोण बंडखोरी केली आहे, मुस्लिम समाज कुठे वळाला आहे, काय होणार आहे मला कळत नाही. परत जातीय आधाराकडेच येऊयात. एकीकडं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होण्यासाठी अब्दुल हाफिज मैदानात आहेत, ओबीसी मतांसाठी अशोक पांगारकर मैदानात आहेत, कैलास गोरंट्याले यांची एक व्यापाऱ्यांची वोट बँक आहेत, आणि मराठात जरांगे समर्थक सोडले तर अर्जुन खोतकर हे देखील मैदानात आहेत, त्यांना महायुतीचं, भाजपचं आणि शिवसेनेचं देखील मत आहे. असं सगळं मतांचं ध्रुवीकरण होत असताना तुम्हाला काय वाटतं की इथली सीट कोण बाजी मारू शकतं? इथे आता कोण बाजी मारेल हे मी सांगणं म्हणजे सांगायला काय मी सांगेल, पण प्रत्यक्ष आता मतपेटीत मतं कशी पडतात. मुद्दा पहिला जरांगे पाटलांचा आपण घेऊ. जरांगे पाटलांचं आंदोलन आता डायल्यूट झालं, त्यांचा प्रभाव लोकसभेत इतका अजिबात नाही आहे. आता माझ्या मित्रांनी सांगितलं तर आहे प्रभाव आहे, पण तो आता त्याचा 60-40 असं पर्सेंटेज कमी झालं आहे नक्कीच. कारण काय झालं आहे की जरांगे पाटलांच्या वेगवेगळ्या भूमिका, त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेली लोक, ते आधी म्हणाले होते निवडणुका लढवायच्या. खरं म्हणजे एक अवस्था अशी होती की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं पुनर्वीकरण करायचं, त्यांची जी मागणी ती सरकारने जवळपास मान्य केली पूर्ण. हां, त्यांनी ते कुणबी झाले असते डिक्लेअर सगळे, पण अचानक मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की नाही, आता मग महाराष्ट्राचे सगळे करायचे. आणि प्रत्येक वेळी वेळोवेळी आणि कसं असतं माहितं का, की सगळे राजकारणी सारखे असतात. ज्याच्या हातात चेंडू लागेल तो चेंडू घेऊन तो पळतो. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला कळत नकळत राजकीय स्वरूप मिळालं. आणि ते राजकीय, एकदा ते राजकारण झालं की सगळ्या राजकीय नेत्यासारखे मनोज जरांगे पाटीलही एक राजकीय नेता झाले दुर्दैवाने समजा. आणि मग त्यांच्याबरोबर तशा पद्धतीचा व्यवहार सुरू झाला. खरं म्हणजे त्यांचं आंदोलन खूप चांगलं आंदोलन आहे. म्हणजे मी मनोज जरांगे पाटलाचा फॅन आहे. कारण असं आहे की त्या माणसांनी आज आपला जालना जिल्ह्यातल्या ज्या काही समस्या आहेत त्या व्यासपीठावर आणल्या मोठ्या प्रमाणामध्ये. शेती नासलेली आहे, शिक्षण नाही, बेरोजगारी आहे, यामुळे मराठा समाज कशासाठी आरक्षण मागतोय मला कळत नाही. मराठा समाज आरक्षण मागण्याचं कारणच हे आहे की तो फिटल ऑफ सर्व्हायवल, त्यांना सर्व्हायवल नाही आहे ना, त्यांची सर्व्हायवल म्हणून त्यांनी आरक्षण मागितलं. मग ती मूळ म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करून पेशंट बरा होत नसतो, त्याचा मुळामध्ये जायला पाहिजे की मराठा समाज आरक्षण का मागतोय याकडे जर नीट लक्ष देऊन सगळ्यांनी त्या दिशेने जर प्रयत्न केले तर आज मनोज जरांगे आहेत, मराठा आंदोलन आहे, हे संपेल. अजून काही दुसरा प्रश्न, मराठवाडा ही नेहमी पेटता ठेवायचा अशी काही पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची चाल आहे की काय असं मला वाटतं. 100% आरोप आहे. नामांतराचं आंदोलन झालं, आता तुम्हाला त्यावेळेस आम्ही त्यावेळेस पाहिलं आहे, त्यावेळेस 12-10 वर्ष मराठवाडा त्या धगीमध्ये जळत होता. सवर्ण विरुद्ध असं आंदोलन झालं होतं मोठ्या प्रमाणात, ते झालं. आता मराठा आंदोलन सुरू झालं, आणखी दुसरं होईल. तर हे जर करायचं असतं आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि मराठवाड्यातल्या नेत्यांनी त्यांना ठणकवून सांगितलं पाहिजे की तुम्ही एक लक्षात घ्या, मराठवाडा शांत राहिला तर महाराष्ट्र शांत राहील.
मराठवाड्याची प्रगती झाली तर महाराष्ट्राची प्रगती होईल. मराठवाडा अशांत राहिला तर महाराष्ट्रसुद्धा अशांत राहील. आणि महाराष्ट्र अशांत होतोय, आता झालाय, लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. त्यामुळे या गोष्टीकडे जरा नीट रूट बेसला जाऊन लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. ही निवडणूक येईल जाईल, कैलास गोरंट्याल निवडून येतील किंवा अर्जुनराव निवडून येतील, काय होईल ते होईल. पण या गोष्टीकडे जर नीट अभ्यासू, हे दोघंही अभ्यासू नेते सुशिक्षित आहेत, खूप शिकलेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, परंतु त्यांना त्यांनी या गोष्टीकडे नीट लक्ष देण्याची माझी त्यांना दोघांनाही विनंती आहे. म्हणजे निवडून आला काय आणि न आला काय, सामाजिक काम करायला तर कोणाला काही अडचण नाही आहे. त्यांचं एक रेप्युटेशन आहे, त्यांचं एक त्यांना पद आहे, त्यांची प्रतिमा आहे. या निमित्ताने मी आता तुम्ही मला संधी दिली आहे तर मी एवढी विनंती त्यांना करू शकतो. मुळात कुठल्या मुद्द्यावर जालन्यात जनता मतदान करेल? एकंदरीत जालना शहर आणि ग्रामीण विधानसभा हे पण आता हे मतदान आता प्रचार जर जातीय भूमिकेत गेला असेल ना तर नक्कीच जातीयवादावरच मतदान होईल असं मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये. कारण हे खूप दुर्दैव आहे आणि जातीची जर जातीप्रमाणे जर मतदान झालं तर मग त्यानुसार तसेच निकाल लागतो. महाविकास आघाडी आहे ना, उद्धव ठाकरे यायला पाहिजे ना गोरंट्यासाठी, जर यायला पाहिजे की नाही? परतूरच्या सभेत त्यांनी हात वर केला आहे त्यांना घेऊन. परतूरच्या सभेत सगळं त्यांनी त्या एजे पाटील बोराडेसाठी केलं आहे. आणि उद्या परतूरमध्ये जर जेथल्या निवडून आले तर आश्चर्य वाटायला नको. मागच्या वेळेला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. नाही मग एकीकडे उद्धव ठाकरे येत नाही म्हणून सहानुभूतीचा फायदा गोरंट्याला येणार नाही, इकडे संघ नाराज आहे म्हणून अशोक पांगारकरांना काय त्याचा फायदा होणार नाही. गोरंट्याला अजून एक अडचण आहे, निवडणुकीपूर्वी गेले 4-5 वर्ष गोरंट्याल यांची आणि खासदार तत्कालीन खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दाने यांची प्रचंड सलगी होती. अनेक अनेक घटनांमध्ये गोरंट्याल यांनी रावसाहेब दानेंचं कौतुक. हातमे कमल आहे, हा गोरंट्याला हातमे कमल म्हणायचे. आता त्यांचा जो बंडखोर खोडी करून बाहेर पडलेला उमेदवार अब्दुल हफीज आमच्या पत्रकारांचे नेहरूमणी त्यांचे पत्रकार काय सांगतो, त्यांनी हातमे कमल नाही हातमे कलम आहे असं म्हणून कलमीची कलम करून टाकली. त्यांनी पेनला कापून टाकलेलं आहे, खतना केली त्यांच्या भाषेत, कलम की कल खतना कर दी असं. ते हातमे कमल हातमे कलम हे सगळं म्हणजे इतकं काय म्हणतात चेष्टा झाली. नाही कुठेतरी असं वाटत नाही का की सगळं जातीपातीच्या आधारावर वोटिंग झालं, ओबीसी अपंगारकराकडे गेलं, मराठा खोतकरांकडे गेलं, उर्वरित व्यापारी गोरंट्यालकडे गेला आणि मुसलमान एक गठ्ठा जर अब्दुल हफीजला झालं तर कुठं अब्दुल हफीज येतील असं वाटत आहे? असं नसतो. मुसलमान का एक गठ्ठा अब्दुल हफीजला देतील? आता सगळेच जातीच्या आधारावर करायला. गोरंट्यालकडे काही मुसलमान आहेत, अर्जुनरावकडे काही मुसलमान आहेत. अब्दुल रशीदाचे जे भाषण करत होते अब्दुल हफीजांच्या समर्थनात जाहीर मीडियाशी बोलताना बोलले होते की आम्ही एकच आहोत. हो बरोबर ना, आहेत ना ते एकच, फक्त कागदोपत्री त्यांनी आता बंडखोरी केल्यामुळे त्यांना काहीतरी बाहेर राहायला लागेल. मग शुद्धीकरण यानंतर घालून त्यांना पुन्हा पक्षात घेतील. उद्या जर समजा अशी गरज पडली की अर्जुन खोतकरांना भाजपमध्ये घ्यायची तर वावड नाही ना त्यांना, राष्ट्रवादीपर्यंत चाललेत. उद्या वंचितचे घ्यायचं म्हटलं तर ते घेतील. एक अशी पण चर्चा आहे अशोक पांगारकर यांच्यामुळे खोतकरांना फायदा होऊ शकतो कारण त्यांचं जे तेली समाजाचं वोट आहे हे काँग्रेसचं पारंपरिक मतदान आहे. होईल ना, मी म्हणलो ना तुम्हाला हे जे कोण दोघं तिघे जण उभं राहिलेत ना, प्रामुख्याने एक नंबरला डेबिट घुमारे वंचित, दोन नंबरला अब्दुल हफीज आणि तीन नंबरला पांगारकर, याच्यात फक्त एवढाच एक म्हणजे आशेचा किरण आहे की हे दोघं नकोत असं 25-30 वर्ष सातत्याने घोकंपट्टी करणारे जे शहरातले मोठे मोठे नागरिक आहेत त्यांचं जर खरं निघालं तर अशोक पांगारकर ना आणि आपल्याला एक चांगला नवा चेहरा सहज अवेलेबल होणार, आपल्याला उपलब्ध होईल. शेवटचा प्रश्न, खरी चुरस कोणत्या दोन उमेदवारात असेल? खरी चुरस उघड आहे खोतकर आणि गोरंट्याल. आपणा सर शेवटचा प्रश्न आहे तुमच्याकडे येतो, खरी चुरस ही कोणाकोणात असेल? हेच आहे गोरंट्याल आणि अर्जुनराव दोघातच चुरस. आणि तिसरे काय माहिती आहे का, हे जे दोघं जण उभे आहेत तिघही समजा अब्दुल आपले काय नाव त्यांचं अशोक पांगारकर आणि आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल हफीज आणि घुमारे डेव्हिड घुमारे हे कोणाची किती मतं खातात याच्यावर विजय उमेदवाराचं भविष्य ठरणार आहे. मतविभागणीतूनच जालन्याचा आमदार ठरणार आहे.
मतविभागणी कशी होते, त्यामुळे हे राजकारण जे आहे ना हे मतांची बेरीज करणारं नाही आहे, हे वजाबाकी करणार. मग इथला निकाल वजाबाकीतून लागणार आहे, बेरजेच्या राजकारणातून लागणार नाही, वजाबाकीच्या गणितातून लागणार आहे. कोण कुणाची मतं किती वजा करतो त्यावर तर फायनल उत्तर असणार आहे. गणिताच्या भाषेत सांगतो थोडस. एकीकडे ज्याला अधिक मते मिळतात अर्थात ज्याची बेरीज जास्त असते तो उमेदवार निवडून येतो, मात्र जालना विधानसभेच्या राजकारणात जो विजय ठरेल उमेदवाराचा तो वजाबाकीतून ठरेल असं मत ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी व्यक्त केलंय. त्यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार मकरंद सराने देखील आपलं चांगल्या प्रकारे विश्लेषण व्यक्त केले. जालन्याच्या ज्या मैदानात जे अपक्ष काही अपक्ष उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, या उमेदवारांना मिळणाऱ्या मताच्या टक्केवारीवरूनच अर्जुन खोतकर विजयी होतात की कैलास कोरंट्याल विजयी होतात हे मात्र 23 तारखेला स्पष्ट होईल. कॅमेरामन सुनील खरातसह साहिल पाटील यांचे न्यूज जालना.